प्राची चौधरी, नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. गंजगाव येथील मांत्रा नदीच्या पात्रातील बेकायदेशीररित्या होत असलेले अवैध रेती उत्खनन तात्काळ थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. अखिल भारतीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने ओबीसीच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात धरणे आंदोलन. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री सामील असल्याने अजित पवारही अडकू शकतात. समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे. आता बातमीपत्र विस्ताराने. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री सामील असल्याने अजित पवारही अडकू शकतात असं खळबळजनक वक्तव्य समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री सामील असल्याने अजित पवारही अडकू शकतात असं खळबळजनक वक्तव्य समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं आहे. ते अकलूजमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली माजी राष्ट्रवादी आमदार रमेश कदम यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घोटाळ्यात रमेश कदम यांच्यासह तत्कालीन अर्थमंत्र्यांचाही समावेश असल्याचं सांगत अजित पवाराविरोधात सीआयडीने पुरावे गोळा केल्याचा दावा दिलीप कांबळे यांनी केला आहे. मात्र गुप्ततेमुळे ते उघड करू शकत नसल्याचं कांबळे म्हणाले. महामंडळाच्या पैशातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी जिल्हाध्यक्षांना इनोव्हा, ऑडी, स्कॉर्पिओ, बीएमडब्ल्यू गाड्या वाटल्या, त्यामुळे हा घोटाळा 385 कोटीच्या पुढे गेला आहे असंही दिलीप कांबळे यावेळी म्हणाले. मोजे गंजगाव येथील मांजरा नदीच्या पात्रातील बेकायदेशीररित्या होत असलेले अवैध रेती उत्खनन तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. मौजे गंजगाव येथील मांजरा नदीच्या पात्रातून रेतीचे ठेकेदार हे रेतीचे उत्खनन करीत आहेत, पण शासनाकडून ज्या अटी व नियम त्यांना घालून दिलेले आहेत त्या अटी नियमांचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता उत्खनन चालू आहे. जेसीबीद्वारे उत्खनन 30 इंचाच्या अधिक मोठ्या प्रमाणे खड्डे करणे, रात्री अपरात्री उत्खनन करणे, अशा प्रकारे नियमबाह्य होत असलेले अवैध रेती उत्खनन ताबडतोब बंद करण्यात यावे, योग्य ती चौकशी करून कसूरदाराविरुद्ध कारवाई व्हावी व नियमबाह्य होत असलेले रेती उत्खनन ताबडतोब थांबविण्यात यावे यासाठी आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतोष विठ्ठलराव उत्तरवार हे उपोषणास बसले आहेत. आता आपण पाहूया त्यांच्या काय मागण्या आहेत. शिरोळी तालुक्यातील मोजे गंगावतील मांजरा नदीतून होत असलेल्या अवैध उत्खनन विरोधात आमचं उपोषण आहे. बेमुद आमरण उपोषण आहे. प्रशासन आम्ही निवेदन 31/8/2015 रोजी दिलेलं आहे. अद्यापर्यंत त्याची अल्टिमेटम 31/8/2015 होती. अद्यापर्यंत दखल दिल्यामुळे उपोषण आम्ही करीत आहोत. जोपर्यंत त्या ठेकेदारावी कारवाई कायदेशीर कारवाई होत नाही व तो ठेका बंद करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73-50-62-56-56. फ्लावर सोबत चॉकलेट असेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, ढिंचाक ढिचाक ढिंचाक ढिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, ढिंचाक ढिचाक ढिंचाक ढिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. अखिल भारतीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने ओबीसीच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आज विमुक्त दिनाच्या दिवशी धरणे आंदोलन. अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या वतीने 31 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 31 ऑगस्ट 1952 रोजी ब्रिटिशांच्या गुन्हेगारी कायद्यातून भटके विमुक्त जमातीला मुक्त करण्यात आले. ब्रिटिशांनी त्यांच्यावर लावलेला कलंक आजच्या दिवशी धुऊन काढला. त्यांचे स्मरण म्हणून दरवर्षी विमुक्त दिन साजरा करण्यात येतो. भटके विमुक्त प्रवर्गातील सर्व जाती केंद्रात ओबीसी प्रवर्गात येतात. फुले शाहू आंबेडकर
यांच्या अथक परिश्रमानंतर 108 वर्ष संघर्ष केल्यानंतर या प्रवर्गातील कालेलकर आयोग व मंडळ आयोग लागू करण्यात आला, परंतु हा मंडळ आयोग अपूर्ण आहे। त्याच्या संपूर्ण शिफारशी लागू झाल्या तरच ओबीसीची प्रगती शक्य आहे। या व अशा विविध मागण्यांसाठी आज अखिल भारतीय ओबीसी महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरणे आंदोलन केले आहे। त्याच्यामध्ये जी प्रमुख मागणी आहे आमची, हे जातीनिहाय जनगणना ओबीसीची होत नाही, हे जनगणना झाली पाहिजे। त्यासोबत एसटी प्रमाणे आम्हाला सवलती मिळाल्या पाहिजे। शिष्यवृत्तीच्या बाबतीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे, अशा काही मागण्या आहेत। त्यासोबत राजकीय आरक्षण आम्हाला ओबीसींना जे केंद्रामध्ये राज्यामध्ये लागू झालं पाहिजे, ह्या आमच्या मागण्या घेऊन आम्ही अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या वतीनं या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो आहोत आणि आता थोड्या वेळापूर्वी आम्ही हे निवेदन आम्ही या मागण्याचं सादर केलेलं आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। अहमदनगर दुष्काळ निवारणाच्या सरकारी योजना कागदावरच झोपेची सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन तीव्र करावे लागणार, राधाकृष्ण विखे पाटील। मी केजरीवालचा समर्थक नाही, हार्दिक पटेल। 10वी जागतिक हिंदी संमेलन 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान भोपाळ येथे होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संमेलनाचे उद्घाटन। औरंगाबादला दारा शुकोह असे नाव द्या, डॉक्टर सदानंद मोरे। नवी दिल्ली, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। आजचा सुविचार। चुकीची माणसे दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी घडू लागतात। वृषाली पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। गंजगाव येथील मांत्रानदीच्या पात्रातील बेकायदेशीररित्या होत असलेले अवैध रेती उत्खनन तात्काळ थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। अखिल भारतीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने ओबीसीच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात धरणे आंदोलन। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री सामील असल्याने अजित पवारही अडकू शकतात, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे। आणि याच बरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।